नमस्कार, मी ओमकार पासपुते आपल्यासोबत बसलेले आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख माननीय श्री संजयजी वाघचौरे साहेब। तर नमस्कार साहेब, आपला पहिला मुद्दा असा आहे की जे मराठा आरक्षणाबाबत जी महाराष्ट्रामध्ये खळबळ चाललेली आहे याच्याबद्दल आपलं काय मत आहे? मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा तशा खऱ्या अर्थाने न्याय हक्क आहे। पूर्वी हे मराठा आरक्षण होतंच, पण माननीय फडणवीस साहेबांनी ते आरक्षण क्लिअर केलं होतं, हायकोर्टात ते टिकलंही होतं, नंतर सरकार बदललं आणि सुप्रीम कोर्टात ते आरक्षण रद्द झालं। परंतु माननीय शिंदे साहेबांनी कुठलाही एक चकार शब्द न बोलता माननीय मनोजी जरांगे साहेबांच्या आंदोलनाला प्रतिसाद देऊन आणि माननीय शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं या प्रश्नाकडे जे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं याचा विचार करता निश्चितपणाने मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सुटणार आहे। सुप्रीम कोर्टाने क्युरिटी पिटिशन दाखल करून घेतली आणि त्याची काल तारीखही होती। त्याच्या संदर्भात योग्य तो निर्णय माननीय न्यायालय घेईल आणि त्या संदर्भात लागणारे जे कागदोपत्री पुरावे आहेत ते शिंदे सरकार, फडणवीस सरकार, माननीय सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाला ते देईल। परंतु आता ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्यांचा समावेश हा जो वादाचा मुद्दा सध्या चालू आहे, तर हा काही नवीन मुद्दा नाही आहे। किंवा मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करणं, सरसगट मराठ्यांचा समावेश करणं हा जरी वादग्रस्त मुद्दा असला तरी मराठा कुणबी ही जी जात आहे ही मुळातच ओबीसी आरक्षणात आहे आणि आता ते जुने पुरावे। पूर्वी या ओबी कुणबीच्या दाखल्यांचं फार मोठं अर्थकारण या राज्यात झालं। माननीय शिंदे साहेबांसारखा लोकमान्य दूरदर्शी मुख्यमंत्री या राज्याला मिळाल्यामुळं आता कुणबीचे जे दाखल्यांचं जे वाटप आहे, ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत 67 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्यांना थेटच ते कुणबीचे दाखले देण्याचं काम सुरू झाल्यानं मराठा समाजाचं फार मोठा आर्थिक हानी टळलेली, कारण हे दाखले करण्याकरता सुद्धा किती अडचणी होत्या, किती मगजमारी होती, हे यापूर्वी मराठा समाजातल्या कुणबी असलेल्या लोकांनी पाहिलं आणि माननीय शिंदे साहेबांनी जवळजवळ मराठा समाजातल्या 50-70% समाजाचा तो प्रश्न निकाली काढला। आता कुणबीचे दाखले डायरेक्ट थेटच मिळणार असल्यामुळे आणि शासनच स्वतः येणार असल्यामुळे कुणबीच्या दाखल्याकरता होणारी जी येळसांडे मराठा समाजातल्या कुणबी लोकांची ती थांबलेली, उर्वरित मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून माननीय शिंदे साहेब सोडवणार याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही। आता एवढेच कुणबी नको, तेवढेच कुणबी नको ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आहेत आणि मंडल आयोगाच्या शिफारशींमध्ये जर कुणबीला ओबीसीचं आरक्षण आहे तर मग कुणीतरी उठायचं आणि एवढेच कुणबी कसे, तेवढेच कुणबी कसे, म्हणजे यापूर्वी हे कुणबी दाखले मिळण्याच्या अडचणी कुणी निर्माण केल्या हेही झारीतले शुक्राचार्य सध्या महाराष्ट्रातल्या आणि मराठी माणसाच्या समोर आले येई नसे थोडके असं मला याबाबत वाटतं। आणि साहेब अजून एक प्रश्न असा की जो आता जर अकोल्यात नुकताच जे आंदोलन झालं दूध दरावाढीस, तर याबद्दल पक्षाची भूमिका काय वाटते तुम्हाला? शिवसेनेची भूमिका एकदम सकारात्मक होती, शिवसेना त्या आंदोलनाच्या बरोबर होती। आमचं एकच म्हणणं होतं सरकार आहे, सरकार बरोबर चर्चा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। म्हणून आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीच माननीय खासदार साहेब आणि आम्ही स्वतः सगळे पदाधिकारी त्या आंदोलनस्थळी सचिन दराडे यांना भेटण्यासाठी गेलो होतो। त्यांना भेटलो, त्यांना आम्ही सांगितलं, त्यावेळी आदरणीय पालकमंत्री महोदयांना आम्ही फोनही केला होता पण ते जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत असल्यामुळे त्यांनी फोन त्यावेळी उचलू शकले नाही। परंतु त्यावेळीच माननीय खासदार साहेबांनी त्या संबंधित आंदोलनकर्त्यांना सांगितलं होतं का तुम्ही आता आंदोलन थांबवा, अधिवेशनापूर्वी तुमची दुग्ध विकास मंत्र्यांबरोबर आणि गरज पडल्यास माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठक घडवून देतो। पण त्यांना ते आंदोलन टिकवायचं होतं काय हे माहीत नाही, त्यांनी शेवटी याच मुद्द्यावर ते आंदोलन थांबवलं। पण नंतर मग ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने ते आंदोलन थांबलं। परंतु तत्पूर्वी आम्ही तिसऱ्या दिवशी सगळे पदाधिकारी आम्ही सगळे माननीय खासदार साहेबांसह त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी ऐकलं नाही। दुधाला 34 रुपयेच काय, दुधाला 40 रुपये भाव मिळावा या मुद्द्याशी शिवसेना, अकोले तालुका शिवसेना नक्की सहमत आहे, कारण दुधाकरताच्या ज्या यातना आहेत या शेतकरी स्वतः भोगतोय। दूध उत्पादन करताना काय अडचणी असतात काय नाही, आता कालचाच जे एक रिपोर्ट आलाय का दुधाच्या खाद्य उत्पादक कंपन्यांनी, जनावरांचं जे खाद्य निर्माती कंपन्यांनी दुधाच्या 50 किलोचे ती जे खाद्याची गुणी तिची किंमत 50 रुपयाने वाढवली, त्या मानानं दुधाचे दर वाढले नाही। आणि प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी या खाद्यांच्या किमती वाढल्या त्या त्यावेळी तुम्ही मागचा सर्वे करा, दुधाची किंमत जरी 1 रुपयाने वाढली तर यांनी ती खाद्याची गुणी 50 रुपये 100 रुपये 10 रुपये तर यांनी किमतीच वाढवल्या। म्हणजे जे शेतकऱ्याच्या पदरात पडलं त्याच्यावर डल्ला मारणारे हे जे बाकीचे जे जारीतले शुक्राचारी
हे जीएसटी नाही कमी झाले नाही, व्याज नाही कमी झाले नाही आणि कशानेच कमी नाही. शेतकरी कडून तरी लुबाडायचा. शासनानं धोरण जाहीर करीत असताना किंवा धोरण आखत असताना या पद्धतीचा सुद्धा विचार केला पाहिजे की एखाद्या गोष्टीला भाव वाढवून दिला का त्याच्या अनुषंगाने ज्या शेतकरी खरेदी करणार आहे गोष्टी त्याचे भाव वाढतात. उदाहरणार्थ या आत्ताचे दुग्ध विकास मंत्री आणि या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी अनेकदा त्यांच्या भाषणात सांगितलं की 1 एकरचे ठिबक हे 10,000 रुपयात व्हायलाच पाहिजे. पण त्या ठिबकला शासनानं 50% अनुदान दिलं ना त्याच्या किमती 4 पटीनं वाढल्या. शेतकऱ्याला अनुदानाचा फक्त आमिष दाखवून लुटण्याचा हा जो प्रकार आहे हा प्रकार सुद्धा थांबला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. दूध दराच्या बाबतीत सुद्धा दुधाची दररोजची निर्मिती 14 कोटी लिटरची आहे. राज्यात विक्री होणारं दूध 65 कोटी लिटर आहे. म्हणजे बोगस दुधाचा जो सुळसुळाट आहे हा सुळसुळाट सुद्धा थांबला पाहिजे. जर तो दुधाचा सुळसुळाट थांबला, केमिकलचं दूध किंवा अनैसर्गिक जे दूध आहे ज्यानं मानवी जीवनाला हानी होईल अशा पद्धतीचं दूध या बाजारात विकलं नाही पाहिजे. चोरीचं दूध चुकीचं दूध जरी थांबलं तरी शेतकऱ्यांच्या दुधाला आपोआप भाव मिळेल. पण यापूर्वीची सगळी सरकारं त्या बाबतीत अपयशी ठरली. माननीय शिंदे साहेब त्याच्याबद्दल योग्य ती भूमिका घेतील. शेतकऱ्यांच्या दुधालाही भाव मिळेल आणि बोगस केमिकलचं दूध सुद्धा या महाराष्ट्रात बंद होईल याची मला नक्की खात्री. आणि साहेब आपले शिर्डी लोकसभेचे लाडके खासदार माननीय श्री सदाशिव लोखंडे साहेब ज्यांना जलदूत म्हणतात यांच्याबद्दल आपल्याला काही 2 गोष्टी. खासदार साहेब हा अत्यंत कामाचा मनुष्य. गेले 8-9 वर्ष खासदारकी सांभाळत असताना त्यांनी या तालुक्याचे नवे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. आता सध्या गेल्या या पंचवार्षिक योजनेत सुरुवातीचा जो 2.5 वर्षाचा कालावधी, या कालावधी कोरोनामुळे 2.5 वर्ष खासदार निधीच बंद होता. सगळे निधी शासनानं गोठवले होते, स्थगित केले होते. त्याच्यामुळे जरी अडचणी आल्या असल्या तरी तो बॅकलॉग त्या शिंदे सरकार आल्यानंतर माननीय खासदार साहेबांनी जवळजवळ भरून काढला. आता अकोले तालुक्यात प्रत्येक गावात आपले काही ना काही कामं आपण मंजूर केलेत. सभामंडप असतील, स्मशानभूमी असतील, स्मशानभूमी सुशोभीकरण असेल, अनेक कामं ज्या ज्या लोकांच्या नित्योपयोगी गरजेच्या त्या लोकांच्या मागणीनुसारची कामं माननीय खासदार साहेबांनी त्या त्या गावांनी दिलीत. राहिला प्रश्न 2005 काळ्या कायद्याला विरोध करणारे माननीय सदाशिवराव लोखंडे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्यातले का ज्यांनी हे अनफिजिबल असलेलं म्हणजे कुठली नेमकी त्या जायकवाडी धरणाला कोणत्या पाण्याच्या आधारावर ते बांधलं याचा शोधच अजून जगाला लागला नाही. त्या जायकवाडीला इकडचं पाणी सोडून त्यांचे 6-6 रोटेशन होतात आणि आपलं पाणी 2-2 रोटेशनवर आणलं म्हणजे भूमिपुत्रांवर अन्याय करणारं जे पाण्याचं धोरण आहे त्या धोरणाला माननीय खासदार साहेबांनी विरोध केला 1. आणि 2 आत्ताच्या याच अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये दिल्लीत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला का पश्चिम घाटाकडून समुद्राला वाहून जाणारं जे पाणी ते पाणी जरी प्रकल्प मोठा असेल तर केंद्रानं जर आर्थिक मदत दिली तर तो प्रकल्प का ते पश्चिम घाटाचं समुद्राकडे जाणारं पाणी जर आपल्याकडे वळवलं तर नगर नाशिक आणि मराठवाडा या विभागाला 115 TMCचं अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊन या 6-7 जिल्ह्यांमधली 3 विभागांमधली पाण्याची अडचण कायमस्वरूपी दूर होईल अशा पद्धतीची भूमिका माननीय खासदार साहेबांनी लोकसभेत मांडली. तो प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिल्याच्या नंतर तेही आपण प्रसारित करू. पण माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे दोन्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या मुद्द्याच्या पाठीशी ठाम आहेत, सहमत आहेत. आणि मला खात्री आहे की खासदार साहेबांच्या प्रयत्नातून भविष्यामध्ये ते 115 TMC पाणी आपण इकडे वळवून नगर नाशिक आणि मराठवाड्याचे 7 जिल्हे या सगळ्यांना न्याय्य पाणी मिळेल आणि आपल्याकडचं पाणी जायकवाडीला सोडण्याची नौबत आपल्यावर येणार नाही. कारण काय होतं, मंत्रीपदाचे आसन असेल, अन्य आसन असेल, या लोकांनी तो 2005 त्या काळ्या कायद्याला पूर्वीच्या लोकप्रतिनिधी विरोध केला नाही हे या दोन्ही नगर जिल्ह्याचं दुर्दैव आहे. पण आता जे होऊन गेलं त्याच्यावर उपाय करीत असताना वाद घालण्यापेक्षा आपण अधिकचं काही चांगलं करू शकतो का अशा प्रकारची भूमिका माननीय खासदार साहेबांनी मांडली आणि त्या पद्धतीनं काम चालू. सध्या माननीय खासदार साहेबांचे मी तालुका प्रमुख झाल्यानंतर जवळजवळ 50-60 दिवस या तालुक्यात झाले. जिथे काही दुर्घटना घडली असेल तिथेही खासदार साहेब गेले आणि विकास कामांच्या संदर्भात सुद्धा मागणीनुसार आणि उपलब्ध निधीचा विचार करून खासदार साहेबांच्या विकास कामांची घोडदौड या तालुक्यात जोरदारपणे चालू आहे. या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे असतील, आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंतसाहेब असतील किंवा सर्वच शिवसेनेचे मंत्री, पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब असतील, जे शिवसेनेचे मंत्री या सगळ्या मंत्र्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय खासदार साहेब असतील, माननीय कमलाकरजी कोते साहेब असतील या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची विकास कामं चालू आहेत. आणि खऱ्या अर्थानं
निळवंड्याच्या पाण्याचे जे काही 562 कोटी रुपये माननीय खासदार साहेबांनी केंद्राकडून मंजूर करून आणून पाटाचं काम पूर्ण केलं, आता अकोल्यात ज्या पाटाच्या पाण्यामुळे ज्या उपळा होणाऱ्या जमिनी आहेत त्याच्या संदर्भातही माननीय खासदार साहेबांनी एक भूमिका स्पष्ट केली का आपण ते पाटाला सिमेंट काँक्रीटचं अस्तर करू शकतो का, त्या संदर्भातली भूमिका सुद्धा माननीय खासदार साहेबांनी घेतली. तशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा झाली. लवकरच त्या पाटाच्या पाण्याच्या गळतीनं ज्या जमिनी पाझरतात ज्याच्यात जे उपळे झाले त्या भविष्यात नापिकी होण्यापासून वाचण्याकरता खासदार साहेबांनी त्या पाटांना लोखंडी अस्तरीकरणाचा प्रस्ताव सुद्धा मांडला. भविष्यात ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण होऊन जाईल. अकोले मतदारसंघाची 2024 विधानसभेची जी अकोले तालुक्यातील जी रणनीती काय राहील? आता सध्या तीन पक्षांचं शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. आता विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे या तालुक्याचे आमदार आहेत. यापूर्वी या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची लढत झाली होती, सरळ लढत झाली, त्याच्यात राष्ट्रवादीचा उमेदवार विजय झाला. रणनीती ठरवित असताना माननीय शिंदे साहेबांच्या आदेशावरून 48 लोकसभा आणि 288 विधानसभामध्ये पक्षाच्या बांधणीची सुरुवात तर झालेली. प्रत्येक तालुका प्रमुखांना उद्या जर प्रसंग आला तर आपल्याला सोबळावर लढायची वेळ आली तर त्या संदर्भात आपली तालुक्यातली भूमिका काय राहील या संदर्भात आमचं काम चालूच आहे. पण जो कोणी युतीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम शिवसेना प्रामाणिकपणे करेल. अर्थात तत्पूर्वी येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकांचा संदर्भ घेऊनच विधानसभेच्या संदर्भातली रणनीती ही लोकसभेच्या निवडणुकीनंतरच ठरली जाईल. तत्पूर्वी आता सध्या लोकसभेमध्ये आपले उमेदवार निवडून देणं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना बळ देणं हे सध्या महाराष्ट्रापुढचं मुख्य लक्ष असून आता सध्या आमच्या डोक्यात लोकसभा आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत ज्या ज्या पद्धतीनं सहकार्याची भावना एकमेकाविषयी प्रामाणिकपणे काम करणारे जे पक्ष जे नेते जे कार्यकर्ते राहतील त्याचाच विचार भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीत किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत राहील. त्यामुळं आता लोकसभेची रणनीती ठरवणं हा भाग महत्वाचा आहे. विधानसभेची रणनीती ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्या त्या परिस्थितीत त्या त्या काळातल्या वागण्यानुसारच विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती राहील. धन्यवाद.